रसिक श्रोतेहो नमस्कार, जय शिवराय। मी गणेश ज्ञानदेव डोळके, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्यात्या आणि उत्कृष्ट लेखिका अशा आमच्या आदरणीय डॉक्टर प्रीती शिंदे पाटील मॅडम यांच्या वक्तायन या बेस्ट सेलर पुस्तकातील चला राजे तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो हा विषय मी आपणासमोर सादर करीत आहे। चला राजे तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो। होय राजे, अहो तुमचाच महाराष्ट्र तो तुमचा आहे हे मान्य करण्याची किमान नैतिक जाणीव अजून तरी इथल्या विकल्या गेलेल्या मराठी रक्तांमध्ये शिल्लक आहे। म्हणून म्हणतोय राजे तुमचाच महाराष्ट्र। राजे जितल्या मातीच्या कणाकणांवरती न पुसणारा इतिहास लिहून गेला, जिथं स्वराज्याचं सुंदर असं स्वप्न साकारताना तुमचं आयुष्य समरांगण झालं ना, तोच महाराष्ट्र। राजे जितल्या शेतकऱ्याच्या काटक पोरांना तुम्ही लढण्याचं बळ दिलं, तोच महाराष्ट्र। राजे तुमच्या घोड्यांच्या टापांनी जितल्या दगड धोंड्यांनाही लढत केलं, तोच महाराष्ट्र। राजे जितला देव धर्म आणि स्त्री सन्मान शाबूत राखला, तोच महाराष्ट्र। राजे तुम्ही निर्माण केलेलं तेच महान असं राष्ट्र, मरे पण हटणार नाही असं म्हणणाऱ्या मराठ्यांचं राष्ट्र, मातीसाठी आणि माणसांच्या रक्षणासाठी हसत हसत प्राण उवाळून टाकणाऱ्या महान आत्म्यांचं राष्ट्र। होय राजे तुमचाच महाराष्ट्र। राजे अवलोकनाला निघताना आता कसलीच चिंता करू नका। आता कशाला हवाय घोडा आणि कशाला हवेत हत्ती, अहो वाऱ्यावरतीच स्वार झालेले आम्ही तुमचे वारसदार। आज अगदी दोन चाकी पासून ते चार चाकी पर्यंत आणि रेल्वे पासून हेलिकॉप्टर विमानापर्यंत कोणत्याही वाहनातून तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र दाखवून आणू शकतो। पण माफ करा राजे, जीवानिशी परत येण्याची शाश्वती मात्र कोणताच पराक्रमी पुत्र देऊ शकत नाही, हीच इथली सत्यता आहे। राजे निघताना सोबत भवानी तलवार असावी असं तुम्हाला वाटेल कदाचित, पण कोणत्या तोंडाने सांगू राजे, तुमची तीच भवानी तलवार लंडनच्या म्युझियम मधली शोभेची वस्तू बनवली आहे। ती तलवार झेपणार पोलादी मनगट तुमच्या नंतर या महाराष्ट्रात निपजलंच नाही राजे, यात कोणाचाच काय दोष। त्यामुळं आता कोणत्याच गोष्टीचा शल्य न बाळगता वाटचाल करायला हवी, पण मन मात्र विंदाकरंदीकरांनी सांगितल्याप्रमाणे दगड करा आणि मगच पाऊल उचला। राजे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय दाखवावं म्हणून मीच गोंधळात पडलो आहे, पण मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा भेटायला आवडेल ते म्हणजे तुमच्या जीवाभावाच्या मावळ्यांना। अरे लाख मेले तरी चालतील, पण लाखोंचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे असं म्हणणाऱ्या तुमच्या स्वामीनिष्ठ सरदारांना, तानाजी बाजी एसाजी मुरारजी धनाजी संताजी, हेच तर होते तुमच्या लढणारे हा। या प्रत्येकात तुम्ही प्रति शिवाजी पाहत होता, तुमचा शब्द त्यांची आण होती आणि स्वराज्य त्यांचा प्राण होता। पण कृपा करून सांगतो राजे, आजच्या मावळ्यांना भेटण्याची इच्छा तेवढी करू नका, कारण तुमचे सगळे मावळे सत्तेच्या खुर्ची माग जीव तोडून धावत आहेत। राजे निष्ठा कशाबरोबर खातात आणि इमानदारी काय असते याचा गंधही नसणारे हे मावळे आज ते तुम्हाला तुमच्या मागे येण्याचं धाडस दाखवतील अशी तर आशाच वाटत नाही राजे। आणि जर एखाद्यानं दाखवलंच तर पक्षश्रेष्ठांची नाराजी पत्करून आणि सत्तेवरती पाणी सोडून ते तुमच्या मागे येतील की नाही याची तर शाश्वतीच वाटत नाही राजे। त्यामुळे मावळे हा विषयच सोडा, आपण चार कार्यकर्ते सोबत घेऊया आणि सफरीला सुरुवात करू। राजे तुम्हाला घडकोट नजरे खरून घालवाविषयी वाटतील, स्वराज्याची राजधानी मनामध्ये भरवाविषयी वाटेल, पण कोणत्या तोंडाने सांगू राजे, तुमचे तेच घडकोट आज रेव पार्ट्यांचे अड्डे बनलेले कसे सहन कराल हो तुम्ही। अहो जितल्या दगडांवरती देशप्रेमाचे पोवाडे स्वतःच्या रक्तांनी लिहिले होते, त्याच दगडांवर असणारी प्रेम प्रेमिकांची नावे आणि त्यातील बदामे त्यातील बाणाने तर तुमचं हृदयच घायाळ करून टाकतील राजे। अहो तुमच्या येण्यानं ते गडगड पावन होतीलही, पण त्यांची मरणासन्न अवस्था आज तुम्हाला पाहावेल का हो राजे। त्यापेक्षा कुठं जायचं आहे हे निश्चित होईपर्यंत उभा असलेल्या जागेवरून जे जे काही दाखवता येते ते तरी दाखवावं म्हणतोय राजे। अहो राजे एवढं अवधान देऊन ऐकता आहात, पण चेहरा मात्र गोंधळलेला दिसतोय। तुम्ही ऐकत आहात ना ती इथल्याच शाळेतील इथल्याच पोरांनी म्हटलेली पोयम आहे। अहो त्या काळामध्ये मराठीवरती अरबी फारसीचं होणारं आक्रमण पाहून तुम्ही धास्तावला होता आणि म्हणूनच राज्यभाषा व्यवहार कोश तयार केला, पण आज तुमची हीच मराठी शिकलेल्या पोरांच्या मनामध्ये टोचू लागली। अहो कवितेचे बोल कळले नाहीत का हो राजे, रेन रेन गो अवे म्हणतायत ही मुलं दुष्काळानं जीव होरपळत असताना, असं का असा प्रश्न मात्र विचारू नका, कारण इथले सगळे प्रश्न आता फक्त सोडल्याने सुटणार आहेत। राजे
दुसऱ्या बाजूला पाहताय आणि एवढी चिंता कशी कसली करताय? अहो त्या तर नेत्यांच्या सभा सुरू आहेत, आरोप प्रत्यारोप खंडन भांडण हेच तर आहे आजचं राजकारण। सिहाणा माणसानं यामध्ये पडू नये म्हणतात राजे, त्यामुळे आपण नकोच जायला। राजे थोडी माळ फिरवून पहाल तर तुम्हाला तो बॉम्बस्फोट दिसेल कदाचित। म्हणजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बॉम्ब शोधण्याचं काम हे श्वान पथक करताय याचं आश्चर्य वाटतंय का राजे? पण होय राजे, इथं माणसं जनावरासारखी आणि जनावर माणसासारखी वागायला। राजे थोडी मान फिरवून पहाल तर ती गर्दी दिसेल, कदाचित नवीन महिला अत्याचाराचा तो नवा पंचनामा असेल। राजे तुम्ही रांजाच्या पाटलाचे हातपाय तोडले, सखूचे गायकवाडाचे डोळे काढले, अन्याय याला खिळ घातले, पण राजे आता अन्याय देवताच आंधळी आणि खिळखिळीत झाले आहे। राजे राजे हो डोळे काय मिटताय, अजून खूप काही पाहिजे आहे। कर्जाचा बोजा स्वतःच्या डोक्यावरती घेऊन रानातल्या बाबळीला लटकणाऱ्या शेतकऱ्याचा देह, हातामध्ये पदवीचे कागदे घेऊन नोकरीसाठी बेजार झालेला तो सुशिक्षित बेकार, लाच द्यायला पैसे नाहीत म्हणून लांबलेल्या कामानं हतबल झालेला तो सामान्य माणूस, भ्रष्टाचाराची कीड, अमानुषतेची जलदल, संपत चालेली निष्ठा, विकली गेलेली मने, सण उत्सवांचा उथळपणा, व्यसनांचा महापूर आणि संपत चाललेली निष्ठा आणि अजूनही न थांबणारे महिला अत्याचार तर अजून पाहिलेच नाहीत हो राजे। हो एकेकाळी मोडलेल्या महाराष्ट्राला ताठ माने उभे करणारे तुम्ही हे विदारक चित्र तुम्हाला तर हतबल करत नाहीये ना, पण थोडा धीर धरा राजे। पसरलेल्या अंधारामध्ये लखाकणारे चंद्र तारे दिसतीलही, संख्येने ते कमीही असतील, पण त्यांच्यामुळेच आज हा प्रकाश टिकून आहे। ते पहा अहो बाबा आमटेंचा तो परिवार आजच्या काळातही समाजसेवेचं व्रत हाती घेऊन झटत आहे। धरणग्रस्तांसाठी, पीडितांसाठी, अनाथांसाठी झटणाऱ्या सिंधुताई, मंगलाताई, मेधाताई प्राणपणानं झटत आहेत। या मायभूमीच्या रक्षणासाठी असणारा तो सैनिक आजही इथल्या मातीशी एकनिष्ठ आहे। राजे तुमच्या नुसत्या येण्याच्या कल्पनेनं अहो राजे तुमच्या नुसत्या येण्याच्या कल्पनेनं आमच्या डोळ्यांमध्ये झणझणीत अंजन घातलं आहे, त्यामुळे तुम्हाला दाखवताना ज्याची लाज वाटेल ना असं एकही कृत्य आता आम्ही आमच्या हातून होऊ देणार नाही। यासाठी राजे तुमच्यातलं बळ, तुमच्यातलं स्थैर्य यांचा स्फुल्लिंग मनामध्ये चेतवतो, तुमच्या कार्याला मानाचा मुजरा करतो आणि ज्या महाराष्ट्रावरती तुम्ही जीवापाड प्रेम केलं तोच महाराष्ट्र आज ज्यांच्या हातामध्ये आहे त्यांच्यासाठी कवी श्रेष्ठांच्या शब्दांमध्ये फक्त एकच सांगतो, महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, महाराष्ट्राविना या राष्ट्र गाढानं चाले, खरा वीरवैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा, महाराष्ट्र आधार या भारताचा। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।